नमस्कार, जीनियस अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीच्या संदर्भात म्हणजे जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धनमध्ये सर्वाधिक भरती होणार आहे आणि 80% रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा या स्वरूपाची एक बातमी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे. तर नेमकं काय सांगितलेलं आहे ते पहा आणि लेखी परीक्षा कधी होणार आहे ती आधी आपण माहिती पाहूयात. तर एप्रिल 2023 मध्ये होणार लेखी परीक्षा. भरती प्रक्रिया ही साधारणतः फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच जिल्हा परिषदेकडून एकूण रिक्त पदे ही विभागनिहाय किती आहेत याची माहिती मागवण्यात आली आहे. विविध पदांसाठी लेखी परीक्षा ही साधारणतः 14 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. यासाठी मात्र राज्यस्तरावरून एजन्सी नेमली जाणार आहे. या भरतीमुळे बेरोजगार युवकांमध्ये उत्सुकता लागली आहे. पुढे पहा काय म्हटलेलं आहे ते. तर याच्यामध्ये जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या तुलनेत 80% पदभरतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जवळपास 525 पेक्षा अधिक पदांची भरती येत्या काळात जिल्हा परिषदेत होणार आहे. यात सर्वाधिक आरोग्य विभाग तर त्याखालोखार शिक्षण विभागाचा समावेश राहणार आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच जिल्हा परिषदेत एवढ्या मोठ्या संख्येने पदभरती होणार असल्याने त्याकडे लक्ष लागून आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वर्ग 3 व 4 ची पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत असतो. गेल्या अनेक वर्षापासून सरळ सेवेने पदभरती झाली नसल्याने रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. उलट रिक्त पदांची संख्या वाढतच गेली आहे. याबाबत जिल्हा परिषदेने वेळोवेळी शासनाकडे पदभरतीचा पत्रव्यवहार करून मागणी देखील केली होती. पेसाट क्षेत्रात पदभरती राहू नये असा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब देखील निदर्शनास आणून देण्यात आली होती. अखेर शिंदे फडणवीस सरकारने रिक्त पदभरतीबाबत राज्य पातळीवर निर्णय घेतला. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचा देखील अंतर्भाव असल्याने येत्या काळात पदभरतीला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात सर्वाधिक 400 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. कामाचे समायोजन करताना विभागाला मोठी कसरत करावी लागते. यामुळे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाला समायोजन करावे लागत असते. शासन निर्देशानुसार रिक्त जागांच्या तुलनेत 80% अर्थात जवळपास 325 जागा भरल्या जातील असा अंदाज आहे. शिक्षण विभागात देखील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची संख्या अधिक आहे. जवळपास 250 शिक्षकांची संख्या कमी आहे. याशिवाय जिल्हाबाहेर बदलून गेलेल्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता त्यात दरवर्षी वाढच होत आहे. आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर येणारे शिक्षक कमी व जाणारे जास्त अशी स्थिती असते. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत असते. या पदभरती शिक्षकांची देखील भरती होणार असल्याने ही डीएड धारक युवकांमध्ये उत्सुकता लागून आहे. पशुसंवर्धन कृषी विभागाची ही सारखीच स्थिती. पशुसंवर्धन व कृषी विभागाअंतर्गत देखील रिक्त जागा मोठ्या आहेत. कृषीचे विविध उपक्रम राबविताना दमछाट होते तर पशुसंवर्धनाची पदे भरण्यासंदर्भात बर्ड फ्लूच्या साथीच्या वेळी आश्वासन मिळूनही त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता या विभागालाही कर्मचारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर अशा पद्धतीची ही बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यात जे लोटमत आहे त्याच्यामध्ये आलेली की 80% रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा आणि जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन विभागामध्ये सर्वाधिक भरती होणार आहे आणि एप्रिल 2023 मध्ये लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जीनियस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.